नमस्कार, मी राजू काळणे, वास्तू कन्सल्टंट। आज मी तुमच्यासमोर विषय घेऊन आलो आहे धनतेरसचा। धनतेरस खूप जणांचा प्रश्न असतो की बा धनतेरसला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, तर मी तुम्हाला थोडक्यात जराशी माहिती देतो। पहिली माहिती अशी की धनतेरसले कोणताही धातू घरात आणला पाहिजे, म्हणजे यावरून विशेष कोणताही धातू आणू शकतो आपण, सोनं, चांदी, तांबा, पितळ, नशीन ते घेणं होत तर तुम्ही तांदूळ तरी आणू शकता, नाही तांदूळ आणू शकत तर तुम्ही मीठ तरी आणायचं, म्हणजे धनतेरसच्या दिवशी याच्यातलं काही ना काही एक तरी वस्तू घरी आणायची, काऊन की धनतेरसले 13 गुणा ही गोष्ट वाढू शकते असं आपल्या शास्त्राचं म्हणणं आहे। म्हणून आपल्याला हे याच्यातलं एक काही बी वस्तू आणा, ज्याच्याकडून सोनं घेऊ शकतो तो सोनं घ्या, ज्याच्याकडून मीठ घेऊ शकतो तो मीठ घ्या, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे की त्या दिवशी यमदीप पूजन असते, तर त्या दिवशी जो यमाचा जो दिवा लावणं असते आपल्या गेटच्या बाहेर, त्याची ज्योत दक्षिणेकडे ठेवणं असते आणि त्याला प्रार्थना करावी लागते, त्याचं नाव असते यमदीप पूजन। म्हणजे ह्या दिवशी तुम्ही कधी तो यमदीप पूजनाचा दिवा लावला तर वर्षभरासाठी आपली जी अकाल मृत्यू असते ज्या भलत्याच कारणातून ॲक्सिडंट होऊन जे मृत्यू होते ते टळते असं आपल्या शास्त्राचं म्हणणं आहे। म्हणून त्या दिवशी यमदीप पूजन केलंच पाहिजे। आणि तिसरा भाग म्हणजे धन्वंतरी भगवान, म्हणजे धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी भगवानचा फोटो आणून या तुमच्या घरी पहिलेच असेल तर तो आणून त्याची पूजा केली पाहिजे, हे धन्वंतरी भगवानचं पूजा झालीच पाहिजे। आता हे झालं की हे करायचं, आता दुसरा विषय म्हणजे की काय नाही केलं पाहिजे, तर धनतेरसपासून तर 22 काळे कपडे अजिबात घालायचे, कोणत्याच प्रकारचे काळे कपडे अंगावर आलेले पाहिजे। आजकाल शुभलं पाहिजे म्हणून काळे जरासं चांगलं दिसत तर लग्न काळे घेतं, तर म्हणून काळा धनतेरसपासून तर 22 अजिबात घ्यायचा नाही, घालायचे नाही। दुसरं अगरबत्ती समसंख्येत लावायची नाही, कधी बी अगरबत्ती विषम संख्येत लावायची, 1, 3, 5, 7, 11 अशा हिशोबात 2, 4 अशी अगरबत्ती लावायची नाही। ह्याच फक्त गोष्टीवर लक्ष ठेवायचं आणि आपली धनतेरस चांगली करायची। आता दिवाळीला काय करायचं नाही करायचं त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवलंच, पण हेच तुम्ही लक्षात ठेवा की धनतेरसला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे। आपली धनतेरस सुखाची जावं, आनंदाची जावं। धन्यवाद।